क्षेत्रात मिरची पिकांवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरात शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. नगदी पीक म्हणून संबोधले जाणाऱ्या मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मिरचीच्या झाडांची पाने गोळा होऊन कोकडत असल्याने शेतकरी विविध प्रकारचे महागड्या औषधीची फवारणी करत आहे. तर काही शेतकरी कोकडलेले झाडे उपटून त्या जागेवर दुसरी रोपे लावत आहे. तरीही कोकडा रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनीही मिरची लागवडीला मोठी पसंती दिली. मात्र कोकडा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गांची निराशा झाली आहे. महागडी औषधी फवारणी करूनही मिरचीवरचा कोकडा कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना औषधी व खतांच्या वाढत्या खर्चांचा भुदंड बसत आहे. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी शेतकरी वर्गांकडून मागणी होत आहे. वृत्त प्रतिनिधी पराजी वाटुळे, जीवरक टाकळी.